वणीतील नवीन सिमेंट रोडवरील इलेक्ट्रिक पोल अपघाताचे कारण बनत असून याची तक्रार महावितरणकडे केली असता त्यांनी याकडे दुर्लक्ष केले. याच्याच निषेधार्थ जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष टीकाराम कोंगरे यांनी महावितरणाच्या अधीक्षक अभियंत्याला प्रतिकात्मक इलेक्ट्रिक पोल भेट आणि 5 दिवसात हा पोल हटविण्यात यावे, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही दिला आहे. वणी येथील साई मंदिर ते रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या मार्गावर सिमेंट रस्त्याचे काम चालू आहे. मात्र मध्यभागी असलेल्या इलेक्ट्रिक पोलमुळे अनेक अपघात होत आहेत. महावितरण कंपनी आणि सार्वजनिक बांधकाम विभाग एकमेकांवर जबाबदारी ढकलत असल्याने यात नागरिकांचा जीव जात आहे. येत्या 4-5 दिवसात रस्त्यावरील पोल हटविण्यात यावे, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष टीकाराम कोंगरे यांनी दिला आहे. यावेळी प्रतिकात्मक लोखंडी इलेक्ट्रिक पोल यवतमाळ येथे अधीक्षक अभियंता सुरेश मडावी यांना भेट दिला. अपघातास आम्ही जबाबदार नाही असं उत्तर दिल्याने वणीकर शिष्टमंडळ संतप्त झाले. यावेळी चांगलीच खडाजंगी झाल्याचे चित्र बघावयास मिळाले. बोला आम्ही कशाला तुमचे अधिकारी चिखलगाव ते साई मंदिर असे 1 किलोमीटरचे रस्त्याचे काँक्रीटकरणाचे काम सुरू आहे. गेल्या 6-7 महिन्यापासून या रस्त्याचे बांधकाम सुरू असल्यामुळे आणि रस्त्याच्या मधोमध खांब असल्यामुळे कित्येकदा या रस्त्यावर किरकोळ अपघात देखील झाले आहे आणि मोठा अपघात देखील होण्याची दाट शक्यता असल्यामुळे महावितरणने जातीने या पोलकडे लक्ष देऊन हे पोल लवकरात लवकर हटवावे, अन्यथा नागरिकांकडून याचे तीव्र आंदोलन करण्यात येईल याची दखल महावितरणने घ्यावी. गेल्या 6 महिन्यापासून हा विषय रेंगाळत आहे, कारण MSEB चे पोल आम्हाला तिथे जीवघेणे पोल उभे दिसत आहे आणि त्या पोलवर अनेक वाहनं येऊन ठेपले आणि खूप मोठे ॲक्सिडेंट झाले. आज आम्हाला जेव्हा आम्ही ज्या अधीक्षक अभियंत्यांना भेटलो तेव्हा ते आम्हाला सांगायला लागले की ही आमची जबाबदारी नाही आहे, आणि आम्ही 2-3 वेळा निवेदन दिले तेव्हा मात्र ते गुमान राहिलेले होते आणि ते सांगताय का बा सार्वजनिक बांधकाम विभागाची ही जबाबदारी आहे. आता सर्वसाधारण माणसाने काय करायचं, आम्हाला काय माहीत कुठलं ऑफिस आहे ना कोण कोणाची जबाबदारी आहे तर हे जर यांनी जर जबाबदारी जर यांच्या संगनमताने जर निपटवली असती तर आज ही पाळी आली नसती ना. आम्हाला आज आम्ही प्रतिकात्मक एक पोलचा एक तुकडा म्हणून त्यांना भेट म्हणून दिला. हे देण्याचं कारण काय, याच्या अगोदर झालेले 7-8 ॲक्सिडंट, या 7-8 ॲक्सिडंटमध्ये अनेक लोकांचे जीव गेले, त्यामध्ये अनेक लोकांचे डोळे गेले, अनेक लोकांचे हातपाय तुटले आणि हे पोल जर हटत नसेल तर ही जबाबदारी या सार्वजनिक बांधकाम विभागाची आहे का MSEBची आहे हे त्यांनी ठरवावं. ते म्हणता का बा आम्ही हे सार्वजनिक बांधकाम विभागाकडे दिलेलं आहे, सार्वजनिक बांधकाम विभाग म्हणते का आम्ही MSEBच्या त्यांच्या देखरेखीखाली हे काम करतो आहे. या सगळ्या परिस्थितीमध्ये हा सगळा सर्वसामान्य जनतेचा संताप होऊन राहिलेला आहे आणि सर्वसामान्य जनतेला खूप मोठा त्रास होऊन राहिलेला आहे. म्हणून आज आम्ही यांना प्रतिकात्मक पुतळा दिला. याच्यानंतर आम्ही हे जर याच्याही नंतर जर हटलं नाही, हे जर पोल जर निघाले नाही तर आम्हाला मोठं आंदोलन करावं लागेल का पुन्हा याच्यापेक्षा कुठलं तरी चांगला पुतळा यांना देऊन यांचा सन्मान करावा लागेल.